एकीकडे आपला भारत देश चंद्राला, सूर्याला आणि अवकाशाला गवसणी घालत विज्ञान क्षेत्रामध्ये विविध प्रकारात प्रगती करत असतानाच, दुसरीकडे आपल्या भारतीय समाजातला भोंदू बाबागिरीचा समाज वाढतानाच दिसत आहे. अशीच या भोंदूगिरी बाबाची एक घटना सोलापूर जिल्ह्यातील कल्याण नगर परिसरात घडली आहे. गेल्या काही वर्षांपासून शिवाजी मारुती चव्हाण वय वर्ष 65 यांनी आपणास पीर बाबा प्रसन्न आहे आणि आपल्या अंगात येतो कर्णीभानामध्ये काढतो म्हणून पैशासाठी लोकांना फसवत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी 2 वेळा गिराहीक म्हणून शहानिशाही केली. खात्री पडताच गुरुवारी पुन्हा गेले असताना जाताना त्यांनी विजापूर नाका पोलिसांची मदत घेतली. 2 वेळा आजारी असल्याचे सांगून त्यांच्याकडे गेलेल्या सुधीर कुरडे यांना भोंदूबाबांनी ओळखले, पैसे आणले का विचारणा केली, करणी काढून देतो, एक बाई आणि माणसाने तुला करणी केल्याचे सांगितले. या दरम्यान त्यांना मदत करणाऱ्या महिलांनी भोंदूबाबाची री ओढत बाबा कुठली करणी कायमची काढतात, हैदराबादपासून लांबून लोक येतात अशी पुष्टी जोडली. हे सारं सुरू असतानाच पोलीस आत आले आणि सारं काही अलबेल चालू असतानाच एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी थेट भोंदूबाबाचा हात धरत चला म्हणाले. जमलेल्या लोकांना काहीच समजेना, ओ साहेब त्यांनी काय बी केलं नाही म्हणणाऱ्या पोलिसांना का घेऊन चाललाय, दुसरीकडे किती काय चालतंय तिकडं बघा की, असा गलका केला. पोलिसांनी त्यांचं काही न ऐकता थेट विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेलं. महाराष्ट्र जादूटोना कायदा 3 अन्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईच्या वेळेस अनिसचे अध्यक्ष रवींद्र मोकाशी, कुंडलिक मोरे, यशवंत फडतरे, ब्रह्मानंद धडके, शालिनी ओग, मधुरा सलवारू यांच्यासह विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, फौजदार सचिन बनगर, बीट मार्शलचे पोलीस पटेल जाधव, पोलीस शिवानंद भीमदे, दत्तात्रय काटे, विनोद भटकर यांचा सहभाग होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यशवंत फडतरे आणि कुंडलिक मोरे यांनी भोंदूबाबाकडे जाण्यापूर्वीच विजापूर नाका पोलीस ठाण्यात मदतीची मागणी केली. त्यानुसार कल्याणनगर पुलाच्या खाली पोलीस उभे होते. दुपारी 3:30 सुमारास सारे आपापल्या कामात गढलेले असतानाच पत्रा शेडमध्ये मात्र बुवाबाजीचा पर्दा फाश होत गेला. गिराईक बनून आलेल्या इसमाला पैशाची मागणी करताना अनिश्च्य कार्यकर्त्यांनी इशारा करताच पोलीस धावले आणि भोंदूबाबाला अटक करण्यात आली. भोंदूबाबांना पोलीस ठाण्यात नेल्याची वार्ता समजताच नातलग मंडळी थेट पोलीस ठाण्यात जमा झाली. साहेब त्यांनी काही पण केलेलं नाही, त्यांना सोडा अशी विनवणी करण्यात येत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.